नमस्कार मित्रांनो वेलकम टू एम पी एस सी पॉईंट मित्रांनो पोस्टमॅन मेलगारसाठी आपण जी सिरीज सुरू केलेली आहे त्यातील आपण आज तिसरं चॅप्टर बघणार आहोत प्रॉफिट अँड लॉस मॅथमॅटिक्सची सिरीज आहे मित्रांनो आता बघा प्रॉफिट अँड लॉसमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रॉफिट म्हणजे काय आणि लॉस म्हणजे काय या गोष्टी आपल्याला माहीत असणं अत्यावश्यक आहे त्यामुळे बघा समजा आता एक वस्तू पाच रुपयाला आपण खरेदी करून ती वस्तू वीस रुपयाला विकली तर तुम्ही सांगू शकतात की एखादी वस्तू जर आपण पाच रुपयाला घेतली त्यानंतर ती वस्तू जर आपण वीस रुपयाला विकली तर आपल्याला पंधरा रुपयाचा नफा झाला पंधरा रुपयाचा प्रॉफिट झाला ओके तो या तर यालाच प्रॉफिट म्हणत असतो आपण तर आता एक यावरून आपण फॉर्म्युला काढू शकतो बघा नफाबरोबर विक्री वजा खरेदी ओके म्हणजेच प्रॉफिट हा कसा काढला जातो तर विक्री किंमत जी असेल वस्तूची तर तिच्यातून खरेदी किंमत आपल्याला वजा विक वजा करावी लागत असते त्याचप्रमाणे बघा टो तोटा आहे खरेदी किंमत वजा विक्री किंमत ओके म्हणजे एखादी व्य वस्तू जर व्यक्तीने वीस रुपयास घेतली व ती वस्तू पंधरा रुपयास विकली तर त्याला बघा वीस रुपयात जर वस्तू विकत घेतली आणि पंधराला त्याने ती विकली तर त्याला काय झाला तोटा झाला पाच पाच रुपयाचा तोटा झाला मग तोटा कसं काढतात तर खरेदी किंमत वजा विक्री किंमत म्हणजे वीस वजा पंधरा तर पाच अशा प्रकारे आपले उत्तरं जे आहे आपल्याला ते सोडावे लागतात तर हे एक बेसिक कॉन्सेप्ट आहे जे तुम्हाला माहीत असली पाहिजे त्यानंतर आता यावर आधारित बघा एक उदाहरण आहे मित्रांनो अमनने पाच हजार रुपयेचा एक टेबल खरेदी करून तो टेबल सहा हजार पाचशे रुपयेला विकला तर त्यास किती नफा झाला अगदी सोपा प्रश्न आहे आता बघा नफाचं सूत्र आपल्याला माहिती आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत तर आता बघा मित्रांनो इथे इ विक्री किंमत आहे सहा हजार पाचशे खरेदी किंमत आहे पाच हजार रुपये तर सहा हजार पाचशेमधून पाच हजार गेले तर एक हजार पाचशे म्हणजे आता नफाबरोबर किती आला पंधराशे रुपये अगदी तोंडी आपण सोडवत सोडवू शकतो परंतु सुरुवातीस तुम्हाला समजवण्यासाठी मी फॉर्म्युला वापरून सोडवलेला आहे त्यानंतर पुढचे एक्झाम्पल बघूया त्यानंतर मित्रांनो आता बऱ्याच प्रश्नांमध्ये तुम्हाला फक्त नफा विचारलेला असतो आणि काही प्रश्नांमध्ये तुम्हाला शेकडा नफा विचारला जातो तर शेकडा नफा कसे काढतात हे मी तुम्हाला आता सांगत आहे बघा शेकडा नफ्यासाठी एक सूत्र आहे ते फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे शेकडा नफाबरोबर निव्वळ नफा, नफा भागेला खरेदी किंमत गुन्हेला शंभर म्हणजेच नफा काढून घ्यायचा अगोदर त्यानंतर खरेदी किंमत आपल्याला उदाहरणामध्ये दिलेली असते आणि त्याला शंभरने गुणायचं आहे त्याचप्रमाणे शेकडा तोटाबरोबर निव्वळ तोटा, तोटा भागेला खरेदी किंमत गुन्हेला शंभर तर अशा प्रकारे तुम्ही शेकडा नफा व शेकडा तोटा काढू शकतात अगदी सोपे सूत्र आहेत आपल्याला सूत्र फक्त लक्षात ठेवायचं आहे की वरती जो नेट प्रॉफिट असेल आपला तो नेट प्रॉफिट आपण लिहायचं आहे आता काही जणांनी मला सजेशन दिलं की थोडे इंग्लिश वर्ड जे आहे ते तुम्ही यूज करा तर वरती तुम्ही नेट प्रॉफिट लिहायचं आहे त्यानंतर परचेसिंग प्राईज लिहायची खाली परचेस प्राईज आणि त्याला हंड्रेडने मल्टिप्लाय करायचं आहे तेव्हा तुम्हाला पर्सेंटेज प्रॉफिट मिळणार आहे ओके प्रॉफिट जो आहे तो पर्सेंटेजमध्ये मिळणार आहे आता बघा एक एक्झाम्पल आहे यावर आधारित तर ते आपण सोडवूया अमनने पाच हजार रुपये किमतीचा एक टेबल सहा हजार पाचशे रुपयास विकला तर त्या शेकडा नफा किती झाला म्हणजेच अमनने एक टेबल होता त्याला पाच हजार रुपये किमतीचा तो टेबल त्याने घेतला होता आणि सहा हजार पाचशेला त्याने विकला तर आपल्याला शेकडा नफा विचारलेला आहे आता लक्षात ठेवा फक्त नफा विचारलं तर साधा आपला पंधराशे उत्तर येणार आहे पण शेकडा नफा विचारलं तर उत्तर बदलणार आहे मित्रांनो आता बघा प्रथम दहा निव्वळ नफा काढून घ्यायचा आहे म्हणजे फक्त नफा काढून घ्यायचा आहे फक्त नफा बरोबर सहा हजार पाचशे वजा पाच हजार तर किती आला उत्तर आपलं एक हजार पाचशे आला बघा आता याला शेकडा नफा आपल्याला हवा आहे मग शेकड्या नफ्याचं सूत्र हे इथं मी दिलेलं आहे बघा हे सूत्र आहे शेकडा नफाबरोबर निव्वळ नफा बागेला खरेदी किंमत गुन्हेला शंभर मग आता इथं निव्वळ नफा किती आहे एक हजार पाचशे आणि खरेदी किंमत किती आहे पाच हजार तर एक हजार पाचशे आणि इथं गुन्हेला शंभर आपल्या सूत्राप्रमाणे तर बघा इथं हे दोन झिरो आपण कट करूया त्यानंतर हे दोन झिरो देखील कॅन्सल होतील आता हा एक झिरो आणि हा एक झिरो कॅन्सल होईल तर मित्रांनो बघा वन फिफ्टी अपॉन फाईव्ह फाईव्ह थ्री झार फिफ्टीन अँड फाईव्ह झिरो झार झिरो तर तीस जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर येणार आहे तीस पर्सेंटमध्ये हा जो शेकडा नफा आहे तो आपल्याला उत्तर मिळालेला आहे याचप्रमाणे शेकडा तोटा तुम्हाला विचारला जाईल तर ते देखील तुम्ही सोडून घ्यायचं आहे तर प्रत्येक उदाहरण एकाच व्हिडिओमध्ये सोडवणे शक्य नाही त्यानंतर आता पुढचं उदाहरण बघूया बाराशे रुपये किमतीची एक सायकल पाच टक्के तोट्याने विकली तर त्या सायकलची विक्री किंमत किती तर इथे विक्री किंमत आपल्याला विचारलेली आहे आता बघा बाराशे रुपयाची सायकल आहे पाच टक्के तोटा झाला विक्रेत्याला तर त्याने सायकल किती रुपयात विकली असेल असा सिंपल आपला प्रश्न आहे तर आता आपल्याला प्रथम दहा बाराशेचे पाच टक्के काढावे लागतील आता तुम्ही मागचं जर चॅप्टर बघितलं नसेल तर ते अगोदर बघून घ्या पर्सेंटेज तर त्यानुसार आता बाराशेचे पाच टक्के आपण काढूया किती होतात तर बघा हा झिरो कट हा झिरो कट हा कट हा झिरो कट तर बारा पंचे साठ म्हणजेच बाराशेचे पाच टक्के किती झाले तर साठ झाले ओके मग आता या बाराशेमधून मधून आपण साठ जर मायनस केले तर आपल्याला तिची विक्री किंमत मिळणार आहे कारण त्याने पाच टक्के तोट्याने विकलेली आहे झिरोतून सहा जात नाही इथे अकरा होतील इथं दहा होतील तर इथे चाळीस आणि इथं अकरा तर अकराशे चाळीस रुपये ही त्याची विक्री किंमत असेल अगदी सोपे हो उदाहरण असतात मित्रांनो आपण अगदी सहज त्यांना सोडवू शकतो त्यानंतर मित्रांनो आता प्रश्न व्यवस्थित बघा एका शर्टची विक्री किंमत पाचशे सहा रुपये आहे त्यावर दुकानदाराला आठ टक्के तोटा झाला तर त्या शर्टची मूळ किंमत आपल्याला काढायची आहे आता बघा समजा मूळ किंमत आपण एक्स मानू तर आता मूळ किंमतीचे आठ टक्के म्हणजे एक्सचे आठ टक्के बरोबर आता ही जी आपल्याला आपल्याला जी एक्स किंमत काढायची आहे त्यातून जर आपण पाचशे सहा वजा केले तर आपल्याला या एक्सचे आठ टक्के मिळणार आहे ओके आता बघा एट एक्स अपॉन हंड्रेड इज इक्वल टू एक्स मायनस फाय झिरो सिक्स तर आता एट एक्स बरोबर हंड्रेड एक्स मायनस फाय झिरो सिक्स डबल झिरो आपण या हंड्रेडने याला गुणाकार केला त्यानंतर आता ही संख्या आपण इकडे आणूयात आणि ही संख्या तिकडे नऊयात म्हणजे बघा आता मायनस आहेत इकडे त्यांना प्लस होतील थोडक्यात आपण यांना इकडेच प्लस करून घेऊया आणि हंड्रेड एक्स मायनस एट एक्स हंड्रेड एक्स मायनस एट एक्स नाईन्टी टू एक्स इज इक्वल टू फिफ्टी थाउजंड अँड सिक्स हंड्रेड एक्स इज इक्वल टू पन्नास हजार सहाशे अप्पन ब्याण्णव तर हा गुणाकार आपल्याला करावा लागणार सॉरी भागाकार आपल्याला व्यवस्थित करावा लागणार आहे तेव्हा आपलं करेक्ट आन्सर येणार आहे अगदी कॉम्प्लेक्स होऊन जातं मित्रांनो पण जर आपण तोंडी सोडवलं तर तेवढ्याशा अडचणी आपल्याला येत नाही तर याला आपण अगोदर दोनाने भाग देऊया बे दोन्ही चार बे पंच दहा बे त्रिक सहा बे झिरो झिरो बे झिरो झिरो त्यानंतर बे चोक आठ आणि बे सक बारा पुन्हा दोनाचा भाग जाईल याला बे एक बे बे दुणे चार बे सक बारा बे पंचे दहा आणि बे शून्य शून्य आणि पुन्हा इथं होतील तेवीस तर आता सिंपल हा भागाकार आपण करूया मी थोडं या साईडला लिहून घेतो बारा हजार सहाशे पन्नास भागेले तेवीस तर मित्रांनो हा भागाकार सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळत असतं पाचशे पन्नास तर अशा प्रकारे जी मूळ किंमत आहे ती पाचशे पन्नास रुपये एवढी आलेली आहे अगदी कॉम्प्लेक्स आहे परंतु तोंडी जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला ते अगदी सहज सोडवता येत असतं त्यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे बघा तीनशे रुपयाची एक वस्तू तीनशे चोपन्न रुपयाला विकली तर शेकडा नफाबरोबर किती आता शेकडा नफा तुम्हाला सूत्र ऑलरेडी मी सांगितलेलं आहे शेकडा नफाबरोबर निव्वळ नफा डिवायडेड बाय खरेदी किंमत आणि गुन्हेले शंभर तर आता बघा शेकडा नफा नफाबरोबर नफा किती आहे तीनशे चोपन्नमधून तीनशे व दाख्यानंतर नफा येईल चोपन्न रुपये खरेदी किंमत तीनशे रुपये आणि इथं गुणिले शंभर वन झिरो कट वन झिरो कट इथं वन झिरो कट इथं वन झिरो कट आता फिफ्टी फोर डिवायडेड बाय थ्री तर तीन आहे की तीन तीन आठ ए चोवीस तर अठरा अठरा टक्के हा शेकडा नफा आपल्याला मिळत असतो तर मित्रांनो प्रकारे आता बघा एक्झाम्पल भरपूर आहेत परंतु आपल्याकडे वेळ जो आहे तो कमी आहे आणि सर्वच उदाहरणं एकाच व्हिडिओमध्ये कवर करणं सोपं नाही त्यामुळे मी फक्त तुम्हाला मेन मेन जे काही हायलायटेड एक्झाम्पल्स आहेत ते घेण्याचा प्रयत्न करत आहे तर आजच्या व्हिडिओसाठी एवढेच व्हिडिओ नक्की लाईक करा मित्रांनो आणि मित्रांसोबत शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग